पंढरपूर मोहोळ पालखी महामार्गावरील अपघाती वळणं दूर करा या मागणीसाठी पोखरापूर येथील श्री जगदंबा देवी मंदिरात जागर घंटानाद बेमुदत आंदोलन ज्येष्ठ नागरिक धोंडीबा उन्हाळे यांनी सुरू केलंय. मोहोळ पंढरपूर पालखी महामार्ग क्रमांक 965 विकसनाचं काम करताना पोखरापूर गाव आणि शाळेजवळची 7 अपघाती वळणं त्वरित दूर करावीत, तसंच पोखरापूर येथील प्राचीन जगदंबा देवीचं मंदिर मूळ ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात यावं या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा उन्हाळे यांनी जगदंबा देवीच्या मंदिरात घंटानाद जागर आंदोलन सुरू केलं आहे. मोहोळ पंढरपूर पालखी मार्ग सुरू झाल्यापासून विविध अपघातांमध्ये सुमारे 55 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झालेले आहेत. याची गांभीर्यानं दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पोखरापूर गावानजीक अपघाती सलग 7 वळणं त्वरित दूर करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच आशिष आगलावे यांनी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली होती. पोखरापूर येथील जगदंबा मंदिर हे सन 1935 पूर्वीपासून स्थापित आहे. याबाबतची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांना देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे संचालक डॉ तेजस मदन गर्गे यांनी त्वरित दखल घेऊन प्राचीन जगदंबा मंदिराचं जतन करण्याबाबत प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना कळवलं आहे. तरीही या बाबीकडे दुर्लक्ष करत प्रकल्प संचालक कार्यालय आणि संबंधित ठेकेदार या भागात शीघ्रगतीनं काम करत आहेत, त्यामुळे जगदंबा देवीचं प्राचीन मंदिर त्यांच्याकडून पाडण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. मंदिराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणून जगदंबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त धोंडीबा उन्हाळे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून मंदिर जतन करण्याबाबत विनंती अर्ज केलेले आहेत. पोखरापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं जगदंबा देवी मंदिराच्या एका बाजूनं राष्ट्रीय महामार्गाचं काम करावं अशा प्रकारचा ठराव संमत करण्यात आलेला आहे. तीर्थक्षेत्र विकासासाठी या महामार्गाची निर्मिती होत असताना मार्गात येणाऱ्या अन्य तीर्थक्षेत्र आणि प्राचीन मंदिरं जमीनदोस्त करण्याचा अजब कारभार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या बाबीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जगदंबा मंदिरात जागर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी उपसरपंच आशिष आगलावे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल कदम, दगडू बाबर, बाळासाहेब काळे, श्रीधर उन्हाळे, बालाजी उन्हाळे, दत्ता खंदारे, बजरंग लेंगरे, सुनील आगलावे, सुभाष दळवे, बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब खंदारे, लक्ष्मण वाघमोडे, राहुल गुरव, बाबूराव खंदारे, दादाराव खंदारे, सचिन दळवे, अशोक मोरे, दत्तात्रय कणसे, चिमा अष्टूळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा मार्गाची सर्वांनाच गरज आहे, परंतु पालखी मार्ग करत असताना, तीर्थक्षेत्र विकासाचं काम करत असताना, तीर्थक्षेत्राकडे जात असताना रस्त्याची गरज आहे, परंतु रस्त्यात येणारे तीर्थक्षेत्र आहेत. जगदंबा मंदिर किंवा सर्व मंदिरं उद्ध्वस्त करून तीर्थक्षेत्राकडे मार्ग करणं हे काय संयुक्तिक वाटणार नाही. म्हणून हे ठिकाण आहे जगदंबा मंदिराचं, हे कायमस्वरूपी या ठिकाणी राहिलं पाहिजे. सुरुवातीपासून आपण ट्रस्टच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं लोकप्रतिनिधींना निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरना कळवलेलं आहे, प्रकल्प संचालकांना अनेक वेळा कळवलेलं आहे, म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्याचबरोबर हा राष्ट्रीय महामार्ग करत असताना पोखरापूर नगरीमध्ये आणि जवळच असणाऱ्या शाळेजवळ असणारी ही जी अपघाती सलग 6 वळणं आहेत, ही 6 वळणं दूर केली पाहिजे. जी वळणं आहे ती वळणं दूर झाली पाहिजे. आणि मंदिर मंदिर ही कायम आमचं इथं राहिलंच पाहिजे. आणि मंदिर आमचं जर इथं नाही कुणी काय करायचं म्हणलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू. हे जगदंबा मंदिर 950 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, ही इथं राहिलंच पाहिजे. जगदंबा मंदिर 900 वर्षापासून इथं राहिलेलं आहे, तिथून इथलं मंदिर निघलं नाही पाहिजे. आणि अपघाती वर्णन इथं निघली पाहिजे.